अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या कुमारवयीन भक्ताकडून दत्तपादुका घडवून आणणे, त्यांची स्थापना करवणे आणि मग त्यानंतर स्वप्नामध्ये दृष्टांत देणे यासारख्या विविध चमत्कारिक लीलांनी भरलेला आजचा हा अनुभव आहे। तेव्हा आजचा हा दिव्य असा अनुभव आपण पूर्ण श्रवण करा आणि हो, आपल्यासोबत जर असे अनुभव घडून आलेले असतील तर ते अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला तर मग श्रवण करूयात आजचा हा दिव्य असा अनुभव जो आपल्याला पाठवला आहे चिरंजीव प्रणव जगताप यांनी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी चिरंजीव प्रणव जगताप। आपणास मी माझ्या आयुष्यातील दत्तकृपेने घडून आलेले काही दिव्य असे चमत्कारिक अनुभव सांगत आहे। मला शालेय जीवनापासूनच ईश्वर भक्तीची आवड होती। ईश्वराची एखादी मूर्ती किंवा प्रतिमा जरी दिसली तरी मनाला खूप आनंद व्हायचा। मुळात आमच्या घरामध्ये माझी आजी ईश्वर भक्तीमध्ये कायम लीन असायची। तिच्याच आशीर्वादाने ईश्वर भक्तीची गोडी मला सुद्धा लागली। 2021 माझ्या मनामध्ये अचानक विचार आला आणि मग मी आमच्या घरामध्ये जो संगमरवराचा पाठ होता त्याच्यावरती मी चरणपादुका कोरायला सुरुवात केली आणि अवघ्या 3 दिवसांमध्ये त्या पादुका तयार झाल्या। तसं पाहिलं तर दगडावरती कोरीव काम करणं हे तितकंसं सोपं काम नव्हतं, परंतु ईश्वर कृपेने माझ्या हातून ते पूर्ण झालं। त्यानंतर मात्र मी त्या पादुका तशाच ठेवल्या। पुढे पुढच्या वर्षी 2022 दिवाळीच्या पाडव्याला माझ्या मनामध्ये विचार आला की आपण त्या पादुकांची स्थापना करायला हवी। मी माझ्या आईबाबांना असं सांगितलं, त्यांनी सहमती दर्शवली। आमच्या घराच्या अंगणामध्ये एक औदुंबराचा वृक्ष आहे, त्या औदुंबर वृक्षाखाली आम्ही त्या पादुकांची स्थापना केली आणि मग त्यानंतर रोज पूजा करणे, दर गुरुवारी अभिषेक करणे इत्यादी हा नित्यक्रम माझा सुरू झाला। पुढे 2023 दत्तजयंती जवळ आली आणि माझ्या मनामध्ये विचार आला की यावर्षी आपण महाप्रसाद घालूयात। माझ्या मनातील हा विचार प्रत्यक्षात साकार झाला। सर्व काही अचानक ठरले आणि आमच्या अपेक्षेपेक्षाही खूप मोठा कार्यक्रम संपन्न झाला। दत्तगुरूंच्या कृपेने हे सर्व काही जुळून आले आणि निर्विघ्नपणे पार पडले। दत्तजयंती झाल्यानंतर 2024 जानेवारी महिन्यामध्ये मला स्वप्नामध्ये साक्षात निर्गुण स्वरूपामध्ये दत्तदृष्टांत झाला। सायंकाळी 5:53 हा मला दृष्टांत झाला आणि त्यामध्ये मी ऐकलेली प्रभू दत्तांनी सांगितलेली अमृतमयी वाणी ती अशी होती की मी तुझ्याकडून त्या पादुका घडवून घेतल्या आहेत, आता तू त्या पादुकांची स्थापना मंदिरामध्ये कर। त्या पादुका सगुण निर्गुण पादुका म्हणून तू स्थापन कर। मला झालेला हा दृष्टांत मी माझ्या आईबाबांना सांगितला, मात्र त्यांना यावरती विश्वास पटला नाही आणि मग कालांतराने मीही या गोष्टीचा विचार सोडून दिला। काळ पुढे लोटत गेला, आता माझ्या भक्तीमध्ये खूप वाढ झाली होती। आमच्या आप्तेष्ट परिसरातील लोक मला म्हणू लागले की हा भक्त देवदेव करतोय, भक्ती करतोय, अभ्यासात वगैरे याचं कुठे लक्षच नाहीये। पण मी मात्र कोणाचं काहीच ऐकलं नाही, त्यांच्याकडे अजिबात लक्षच दिलं नाही। माझी भक्ती, माझी पूजा, माझी सेवा मी चालूच ठेवली आणि चालू आहे। त्यानंतर मग मात्र मला पुन्हा एकदा दत्त महाराजांचा दृष्टांत झाला। 21 जुलै 2024 संध्याकाळी 4:57 महाराजांनी मला पुन्हा एकदा दृष्टांत दिला। या दृष्टांतामध्ये त्यांनी आपल्या सगुण निर्गुण स्वरूपामध्ये मला दर्शन दिले। त्यांचे अर्धे स्वरूप निर्गुण तर अर्धे स्वरूप सगुण असे होते आणि त्यांच्या मुखातून प्रकटलेली अमृतमयी वाणी अशी होती। औदुंबर तटी दत्तपादुका घेतल्या घडवोनी भक्ता हाती, करा स्थापना त्याची मंदिरी, म्हणून सांगतो दत्त सगुण निर्गुण मी।
ऐका याची बाणी. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण महाराजांनी मला दोनदा दृष्टांत दिला. आता मला त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या त्या आदेशाची पूर्तता करायची आहे. या अनुभवातील हे बोल माझे नसून ते स्वतः महाराजांचे आहेत. प्रभुदत्तांनी माझ्याकडून जी सेवा घडवून घेतली, ज्या सेवेची मला संधी दिली, त्याचविषयी मी सांगितलेले आहे. कर्ता करविता तेच आहेत, मी फक्त निमित्त मात्र आहे. धन्यवाद श्री गुरुदेव दत्त. आणि श्रुतो याचबरोबर आपल्याला पाठवलेला आजचा हा चमत्कारिक आणि दिव्य असा दत्तानुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. अल्पाशा शब्दामध्ये चिरंजीव प्रणव जगताप यांनी आपला अनुभव आपल्यासमोर मांडला आहे. श्रुतो खरंच ते खूप भाग्यवान आहेत की महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांची सेवा त्यांच्या हातून घडवून घेतली. असा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा अनुभव, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका दिव्य अनुभवासह आपल्याच मेडफोर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्ता.